यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी 12,500 रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे. 12,500 रुपये चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केलेत, त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे. त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावे असे सांगण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करीत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक मी जिंकणार आहे असं त्यांनी सांगितलं. जनतेने दिलेली रक्कम इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असं मनोज गेडाम यांनी सांगितलंय. 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये घेऊन संपूर्ण चिल्लर खुर्दा 12,500 रुपये दिव्यांग बांधव आणि पारधी समाजाने बेड्यावर जमा केलेल्या या रक्कम घेऊन आज नामांतर लोकसभेचं भरायला गेलो. 11 वाजता माझं प्रवेश झाला तिथे, त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले, त्यानंतर मी पैसे भरायला खुर्दा घेऊन गेलो. परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते, नामांतर पत्र म्हणजे पावती दिल्या जाते, त्यांनी माझे पैसे 12,500 रुपये मोजून असूनही माझं फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही. काऊन का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाळाटाळ करत होते आणि त्यांना पचिना फुटत होता. काऊन का हे संपूर्ण पैसा जो गोरगरीब दिव्यांग कष्टकरी यांनी जमा केलेला पैसा आहे गोळा करून, त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हाधिकारी यांनी चेक केला आहे. उद्या 100% माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे. नाहीतर उद्या मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडणार आहोत. काऊन का लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलं आहे. मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही. 100% माझा लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरणार. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.